अपन प्रभु की स्तुति करूया, प्रभुच्या नावाला धन्यवाद दिया। आज एक छोटासा आपण मनन करणार आहोत, छोट्याशा वचनावर थोडक्यात पण पाहणार आहोत। आणि ते वचन आहे मार्काच्या 14 अध्यायामध्ये आणि 8 वचन दिलंय, हिला जे काही करता आले हे तिने केले आहे, हिने उत्तर कार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंध द्रव्य लावले आहे। पवित्र शास्त्रामध्ये अनेक स्त्रियांचा उल्लेख केलेला आहे आणि ह्या अनेक स्त्रियांपैकी ही एक स्त्री आहे। स्त्री विषय प्रभू येशूने वरील वचनाद्वारे सुंदर साक्ष दिल्याचं आपण पाहतो। काय केलेलं आहे, प्रभूने ही एक मोठी साक्ष दिलेली आहे, जे काही हिला करता आले ते हिने केले आणि हिने उत्तर कार्यासाठी माझ्या शरीराला अगोदरच सुगंधी द्रव्य लागले आहे। आणि प्रभू म्हणतो मत्तयच्या 26:11 वचनामध्ये, गरीब नेहमी तुमच्याजवळ आहे परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही, हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतिले आहे, हे माझ्या उत्तर कार्यासाठी आहे। या उत्तर कार्यासाठी तिने हे केले आहे। बेथानी येथील येशूवर सर्वस्वी निष्ठा ठेवणारी स्त्री होती, तिने जटामासाची फार मोलवान तेलाने येशूच्या मस्तकावर अभिषेक केला। एवढंच नाही तर तिने हे तेल येशूच्या चरणालाही लावले आणि आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले। एखाद्या स्त्रीने आपले केस मोकळे सोडून पुरुषांच्या मध्ये येणं हे यहुदी रीतिरिवाजाला धरून नव्हतं, पण पवित्र शास्त्रात 1 कुरिंथ 11:15 मध्ये लिहिले, स्त्रीचे केस हे तिचे वैभव असल्याचं सांगतं। आपण पाहतो की ह्या स्त्रीच्या बाबतीत या जगिक रीतिरिवाजापेक्षा तिने प्रभूवरची तिची जी प्रीती होती ती अधिक प्रभावी होती आणि हे सुगंधी तेल फार मौल्यवान होत। तिच्या जवळ जे मौल्यवान तेल होत ते तिनं प्रभूसाठी दिलं। तिच्या या कृतीनं तिची प्रभूवरील निष्ठा, प्रीती आणि त्याग ही व्यक्त झाली। तिने जे केलं ते अनेक अर्थाने असाधारण होत। तिने आपले पाप ओळखलं, तिने माफीची जी गरज होती किंवा गरज ओळखली आणि ज्याने मुक्तपणे क्षमा केली त्याला तिनं ओळखलं। प्रभूला माहित होते की पृथ्वीवर आपली वेळ थोडी राहिलेली आहे, हे लक्षात घेऊन त्याने निष्ठा व्यक्त करण्याची या तिच्या कृतीच्या कृपेने स्वीकार केला आहे। तिला समजले की प्रभूला समजून घेणं आणि जाणण्यात अधिक गौरव आहे आणि जो कृपाळू आणि प्रेमाळू देव दयाळूपणा न्याय नीतिमत्वा वापरतो। तिला समजलं की इर्मयाच्या 9:24 मध्ये असलेले की खरे वैभव फक्त देव आणि देवाचे आहे। कुणाचं आहे? देवाचे आहे। एखादी व्यक्ती निस्वार्थ भावनेने येशूसाठी काही करते तेव्हा ती येशूसाठी किती मोठी गोष्ट असते हे यावरून लक्षात येतं। या स्त्रीचा प्रभूवरील विश्वास आणि निष्ठा हे देव आणि त्याच्या अनुयायांकडून कशाची अपेक्षा करतो याचे सर्व एक मोठं उदाहरण आहे। प्रभू म्हणतो मध्ये 26:13 मध्ये म्हणतो की सर्व जगात जेथे जेथे सुवार्ता ची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे तिने जे केले तेही तिच्या स्मरणार्थ सांगण्यात येईल। पहा, आज 2000 वर्ष होऊन गेले आणि आज तिच्या नावाची घोषणा आज 2 वर्षानंतर देखील काय केली गेली आहे सांगितली जात आहे। एकदा प्रभू मार्था आणि मरियन लाजरांच्या घरी गेला असताना मरियाची बहीण मार्था स्वयंपाक घरात काम करत होती आणि तिला मदत न करता मरिया काय केली, प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे वचन लक्षपूर्वक ऐकत होती। तेव्हा मार्थाने त्याविषयी तक्रार देखील केली आणि प्रभूला म्हणाली एक आणि तिने कुणाकडे तक्रार केली, प्रभूकडे तक्रार केली। पण काय म्हणाला प्रभू आपण पाहू शकतो लुकाच्या 10:42 आणि 42 वचनात, एकाच गोष्टीची अगत्य आहे, मरीने चांगला वाटा निवडून घेतला आहे आणि तो तिच्यापासून कुणी घेतला तिच्यापासून घेतला जाणार नाही। ही साक्ष आहे देव बापा येशू ख्रिस्ताची। तो काय म्हणतो, जेव्हा मार्थेने ही तक्रार येशू ख्रिस्ताकडे केली तेव्हा मरियाने जी चांगला वाटा निवडून घेतलेला आहे त्याच्याबद्दल तो म्हणतो कुणीही तिच्यापासून तो घेणार, ती त्याच्या चरणाजवळ बसून ती ऐकत होती। जी बेतानीची स्त्री होती तिने प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे पाय पुसले, केसाने तिचे पाय पुसले, ते तेल लावलं आणि हे प्रभूच्या चरणाजवळ। एकदम
जेव्हा लाजार मरण पावल्यानंतर चार दिवसाने प्रभू तिथे गेला तेव्हा मरिया त्याच्या पायावर पडली म्हणाली प्रभूजी आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. येशूच्या पायावर पडणे असे दर्शवते की स्वतःला आपलं सर्वस्व येशूच्या हाती सोपू देणं. आपणही असे संपूर्णपणे प्रभूला आपण काय केलं पाहिजे, दिलं पाहिजे आपलं सर्वस्व. प्रभू आपल्यालाही जीवनात अतुल्य कार्य करेल. मरियाने तिच्या जीवनाची उभारणी चांगल्या प्रकारे होण्यासाठी आध्यात्मिक सखोल सत्य व रहस्य जाण्यासाठी येशूच्या चरणाजवळ बसणं निवडून घेतलं. आणि तसेच आम्ही देखील प्रभूच्या सानिध्यात बसणं निवडून घेतलं पाहिजे. येशूचे सर्वात सुंदर पाय आहेत हे जे आजही आपल्याला परमपित्या बद्दलची काय करतात अद्भुत बातमी घेऊन त्याचा एकुलता एक मित्र जो आपल्यापर्यंत प्रेमाने पोहोचण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून आम्हा पाप्यासाठी या जगात आला. त्याने आपल्या पायात काय केले आहे, खिळे मारले, मरण सहन केलं आपल्यासाठी. खरोखर आपण जगातील गोष्टीमध्ये रमण्यापेक्षा प्रभूच्या चरणाजवळ रमणं फार अधिक महत्वाचं आहे, अधिक चांगलं आहे. आम्ही स्वर्गीय राजाच्या रहस्यमय गोष्टी जाणून घेण्यासाठी व शिकण्यासाठी दिवसाची किती वेळ परमेश्वराच्या चरणाजवळ व्यतीत करतो आणि आम्ही कोण या जगी गोष्टी आणि आम्ही कोणत्या गोष्टी या जगी गोष्टीतून निवडून घेतो हे आज आपण पाहिलं पाहिजे. स्तोत्रकर्ता म्हणतो 27:4 मध्ये परमेश्वराजवळ मी वरदान मागितले त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन ते हे की माझ्या सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात माझी वस्ती व्हावी. म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन आणि त्याच्या पवित्र स्थानी ध्यान करीन. किती महान गोष्ट आहे ना आपल्या जीवनामधली ही, की आपण कुठं पाहिलं पाहिजे, परमेश्वराचं मनोहर रूप पाहत राहिलं पाहिजे आणि त्याच पवित्र स्थानी आपण ध्यान करत राहिलं पाहिजे. देवाच्या प्रिय रक्षकांनो, आज आमच्या समस्या दुःख कष्ट किती गोष्टी असू द्या, आम्ही फक्त येशूच्या चरणाचीच निवड केली पाहिजे आणि सत्कार्य करण्यास विलंब लावू नका. कोणच चांगलं कार्य करण्यास मरियेप्रमाणे अगोदरच पुढे जाऊन आजच प्रभूसाठी कार्य करण्यास सुरुवात करूया. त्याच्या कामात मन त्याच्या कामात आपण मग्न राहिलं पाहिजे. आपण संपूर्ण वेळ आपण प्रभूच्या वचनामध्ये दिला पाहिजे. आपण संपूर्ण वेळ प्रभूच्या चरणाजवळ दिला पाहिजे. 1 Corinthians 15:10 मध्ये असं लिहिलेलं आहे की प्रभू मध्ये केलेले तुमचे क्षण व्यर्थ जाणार नाही. या जगात स्वर्गीय राजाचे वतनदार म्हणून आपण आपली धावत असताना आपण असे धावले पाहिजे की शेवटी मरियेप्रमाणे देवाने आपली प्रशंसा करून म्हटलं पाहिजे, शाबास भला भल्या विश्वासू दासा. आज आपले मौल्यवान अंतकरण त्याच्या चरणाशी ठेवूया. स्तोत्र 51:17 मध्ये असं लिहिले, कारण प्रभू म्हणतो मग भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ म्हणणार नाही. आपण आपल्या प्रभूसाठी चालूया, धावूया, प्रभूचे कार्य पुढे नेऊया आणि त्याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्या इच्छेनुसार आपण वागूया. धन्यवाद.